झाली. त्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची चर्चा झाली आणि त्याच्याच बरोबर बीजेपी आरएसएस केंद्रामधलं सरकार ज्या पद्धतीने ईडीचा वापर करतय, सीबीआयचा वापर करतय, वेगवेगळ्या एजन्सीजचा वापर करतय, याच्यावरनं एकंदरीत दिसतंय की त्यांना असणारा विरोधी पक्ष खेळखेळा करायचा आणि 2024 स्वतःचा मार्ग मोकळा करून देशाचं संविधान बदलण्याचं राजकारण सुरुवात करायचं. आरएसएस बीजेपीचा केंद्राचा मार्ग हा उत्तर प्रदेश मधून जातो आणि उत्तर प्रदेश मधल्या निवडणुका आहेत. चर्चा ही झाली की बीएसपी ही आरएसएस बीजेपीला टक्कर देऊ शकते का, चंद्रशेखर आझाद हे टक्कर देऊ शकतात का, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये लोकांची स्थिती फार दयनीय आहे अशी परिस्थिती दिसते आणि हे टक्कर देऊ शकणार नाही अशा भूमिकेला आम्ही आलेलो आहोत. जी लढाई आता दिसते ती सरळ सरळ समाजवादी पक्ष विरुद्ध आरएसएस बीजेपी अशा स्वरूपाची आहे आणि म्हणून निर्णय आम्ही असणारा घेतला की आपण आंबेडकरवादी जो आहे, इन्सानियतवादी जो आहे, सेक्युलरवादी जो आहे, त्याला आपण आवाहन केलं पाहिजे की त्यांनी या इलेक्शन मध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा. हे बरोबर आहे की आंबेडकरवाद्यांचं असणारा एक स्वतंत्र अस्तित्व आहे, राजकीय अस्तित्व राहिलं पाहिजे म्हणून तिथे चर्चा आहे. एक निवडणुकीमध्ये आपण बायपास दिला तर फार फरक पडत नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून आपलं स्वतःच अस्तित्व हे इलेक्शन नंतर सुद्धा सुरुवात करता येतं आणि म्हणून या इलेक्शन मध्ये मानवतावादी, सेक्युलरवादी आणि आंबेडकरवादी या सर्वांनी समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि त्यांच्याच उमेदवाराला मतदान देऊन प्रचंड मताने जिंकावं ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.